आता 1500 ची यादी करणारा महाभाग कोण, हा शाणा कोण? त्यात निवडणूक आयोगांनी तपासावं ना की 1500 ची यादी तुम्ही बनवलीच कशी? इथे मी तुम्हाला यादी क्रमांक सकट पेपर्स देतोय. जवळजवळ 4000 नावं, 1015, 1475, 931 आणि 533 म्हणजे जवळजवळ 5000 नावं ही एका सिंगल पत्त्यावर आली होती, रशीद कंपाऊंड. ही कशी माणसं शोधायची आणि कोणी शोधायची? खरं वोटिंग स्लिप देण्याचं काम हे निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतलं होतं काही वर्षापूर्वी. निवडणूक आयोगाच्या 20% चिठ्ठ्या पोचल्या नाहीत घरात. 6000 माणसांची यादी तुम्ही डायरेक्ट प्रिंट करता आणि त्याच्यावरती रशीद कंपाऊंड टाकून ठेवता. हे रशीद कंपाऊंड मध्ये राहणारे 6000 माणसं कोणी शोधायची? यांचे पत्ते कसे मिळणार नावावरनं? आता ह्या सगळ्या याद्या ज्या आहेत हे उदाहरणादाखल आणलेत, अशा अनेक याद्या आहेत. या सगळ्या याद्या या 1500, 1400 इतकं त्यांचं संख्याबळ आहे. 1500 ची एक यादी, आता 1500 ची एक यादी खर तर 500 पेक्षा किंवा 750 पेक्षा यादी मोठी नसावी असं एक कॅल्क्युलेशन आहे. त्यांना तरच माणसं शोधता येतात. एका रूम मध्ये ते बसू शकतात, एका मशीनवर ऍडजस्ट होऊ शकतात. एक तर ह्यावेळेस माहीत नाही इलेक्शन कमिशननी काय केलंय कसं केलंय. आता ही 1500 माणसं समजा याच्यातली 70% किंवा 60% वोटिंगला उतरली तर किती झाले? 900 माणसांचं वोटिंग एका खोलीत एका मशीनवर कसं होणार? ते स्वतः सांगतात की साधारण 1.5 मिनिट लागतो एक वोटला. 1.5 मिनिट लागत नाही, कमीत कमी 3 ते 4 मिनिट लागतात ते व्हेरिफिकेशन नामुक तमुक, कारण काय मॅन्युअल आहे. ते सुद्धा माणसंच आहेत ना, ते आरओ वगैरे जे काय बसलेले असतात क्लार्क, ती सुद्धा माणसं आहेत, त्यांच्याही कामाला मर्यादा आहेत. एक तर कुठेही पंखे नाहीत, त्या खोल्या अतिशय अडगळीच्या शाळेमध्ये घेतल्या होत्या. आता 1500 आणि 1 मशीन, खरं पूर्वी कसं असायचं, 1500 ची असेल तर 750 750 ते 2 भाग करायचे, अ आणि ब, आणि 2 मशीन्स ठेवायचे. यामुळे सगळीकडे एकच मशीन, त्यामुळे मतदान पूर्णच होऊ शकलं नाही. मतदान करायला लोकांना 4-4 तास लागले. एवढ्या उन्हामध्ये 4 तास उभं राहणं हे मानवाला शक्य नाही. आमच्या इथे कमीत कमी 10 ते 12 लोक लाईनीतच बेशुद्ध पडली. मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्यांना हॉस्पिटलायझेशन करणं, हे मी फक्त कळवा मुंब्रा 149 या मतदारसंघाबद्दल बोलतो आहे. आणि असे प्रकार सगळीकडे झाले, पण मी हा अभ्यास करून हे सगळं बाहेर काढलंय. आता 1500 ची यादी करणारा महाभाग कोण, हा शाणा कोण? त्यात निवडणूक आयोगाने तपासावं ना की 1500 ची यादी तुम्ही बनवलीच कशी. बरं, दुसरी गोष्ट तुमच्या नजरेस आणून देतो की एक बिल्डिंग आहे. आता एक बिल्डिंग ही ह्याचे वोटिंग केंद्र एकावरच पाहिजे एका शाळेवर? तर एका बिल्डिंगचे समजा 10 फॅमिलीज असतील तर फॅमिलीचे 5 वोट असतील तर 5 वोट 5 वेगवेगळ्या शाळेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही लक्षच दिलेलं नाही आहे. म्हणजे आईचं वोट ए मध्ये, वडिलांचं वोट बी मध्ये, पोळीचं वोट सी मध्ये,
पोराचं वोट डी मध्ये. अरे एक घरातली चार माणसं वोटिंगला निघाली, रिक्षात बसली, शाळेत गेली, वोटिंग करून घरी आली, इतका साधा हिशोब असतो हा. आणि हे म्हणजे 149 मध्ये झालं हे मी पुराव्या सकट दाखवतोय, पण हे सगळीकडे झालं. मशीन्स, इलेक्शन मशीन्स स्लो कशा झाल्या, एक न उलगडणारं कोड आहे. इलेक्शन मशीन्स जाणून बुजून स्लो केले गेले होत्या, आता स्पष्ट मत आहे. त्यामुळे लोक कंटाळली. अच्छा, एवढ्या वेळ 5-5 तास लाईनीत उभं राहणं या उन्हात, या शाळेच्या आवारात जिथे प्रचंड ऊन, हवा नाही, वरती त्या शाळा असल्यामुळे त्यांच्यावरती पत्र्याचे शेड्स, तो पत्रा गरम होतोय, तिथेच सगळी लोक उभी आहेत, त्यामुळे सफोकेशनमुळे 12 लोक बेशुद्ध पडले आणि गेले हॉस्पिटल मध्ये. त्याची जबाबदारी कोण घेणार? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.